अल्पियों उदनियों सोलो मैं को पाऊं काय बोलते आता एवढं नाही तर व्यायाम करू पुढच्या माता घरी करा जगातल्या सगळ्या रोगावर एकच औषधे भजन जगात शेतकऱ्याची बाई आमच्या काठी गावाला गेली ना महिला म्हणतात एकच गवळंदा याला म्हणते ती किती म्हणती याला किंमत नाही किती प्रेमानं म्हणती याला किंमत हा जो बाबा आहे ना तुम्ही बसाबा हे नाही सांगा की तिची मिली बायको शंकराची शंकराची मी तोच तिच्या माहिती सांगतो पुढं सांगतो याची पूर्वीले बायको करायची खरंच म्हणजे मिळते माझ्या बायको रेंज गेली त्यांची काही डिस्प्लेज गेला चित्र आता जे राहिले ते जवळजवळ राहिले आता मामाशी चांगलं वागलं त्या मामा मुली आहे का आहे वाचला त्या मामा तू झाला कोस आहे त्या मामा नाही नाही त्या मामाचंच लगीन झालं मोकळे झाले तुम्ही चला पुढं याची मिली बायको कोणाची शंकर त्याचे काही रडलं बिडलं नाही टीव्हीला पण टीव्ही तिने भाव पूर्ण श्रद्धांजलीचे संकेत नाही काय नाही वशीनच करीत बसतो भजन करी महादेव तर 2-3 लाख लागले आता मला सगळ्या मंडळीने या खाता लागली याला काय त्यांनी उलट म्हणलं पाहिजे 1.5 वर्ष दुष्काळ का नाही मुलगाने आम्हाला 1.5 वर्ष होत का आई नव्हतं मला फोन चालू ठेवून रिंग वाजत कोणी म्हणालच येतो का जातो नाही तर आमच्या बायका आम्हाला पाहिजे ना नाही त्या तुम्ही कधी येणार या आता इथे झाले झाले विनोदाचा भाग सोडा पण हे मुद्दे कालाची धावत राहा शंकराची मिली बायको ते रेडलं बिडलं काय नाही बरं त्याच्याकडे खातं कोणतं मानसमानाची बॅटरी तर जाईल तुम्ही पण ह्या शंकर मग एकच हे मारायची खोपून खापून काही नाही तर कपाट उघडलं मोठा पाहिला या गवाईनं कपाट उघडलं झाले मी बघून कोणतं मिलिंग झाले घरी गेलो कपाट रिकामे करा ए शंकराची बायको मिली ती रडलं बिडलं काही नाही टीव्हीला पण टीव्ही दिले पण माणसं मारायची बंद झाली कारण हा भजन कोण करते महादेव काय करते भजन माणसं मारा वरच्यानी मीटिंग घेतली वरही लढलं पडे तुम्हाला वरच्याला पुढे सांगतो तुम्हाला इंद्र पडली भगाच्या तुला झाला काळा ओढलाही कुठे नाही मी सांगितले असते पण अजून निघेल नाही आणि वरच्याने मीटिंग घेतली खालून माणसं वर येई नका काय झालंय बा वरची मंडळी म्हणली शंकर करतोय भजन आणि जिथं भजन असतं तिथे आम्हाला जात आहेत मग हे म्हणले शंकराला आपण बायको करून घेऊ
એ લોકો બિગડે એટલે કાર્યક્રમ પહેલી પણ સુધારે મારે એ લોકો મેરે નહી મારા ફક્ત આજના વર્ષમંજન મારા ટોળીથી જ શંકર મંદિર બાઈક ઉપર નહીં મન લો પણ મારા વાયકું દે ઉઠલાયું દિવસ આંગળા બસ માં સાફ રા દીવો ન દીવો તો આપડે નવર જેવી કર લોન દુસરી બીજે દુસરી વડા દુસરી હું ભર્યો વડા બસ માં નહી જમલ તો ભાડ્યા ભાડ્યાચ્યા ગાડી ત્યાં આપણે નવર છે આપણે તો લગ્ન ની પદ્ધત આવી મંગળાષ્ટક સંભળી નવરા નો વિસરું ગઈ છે અને ફીકુ ના હાર ગાળાય છે જરણ મામલો જ ગાળ્યા મામલા નવો દેવો તો થોડી લેવાના નવરી આપણે ભમણ તો નવો દેવો કઈ નવીન કાળથી લોકો ચંદ્ર પાર્વતી લગ્ન કરે તો ઠરલ રાજા ના શનપત સંસ્થા કાંઈ ડીજે ના ટકેના ડીજે બીજે લાવડા પણ નવર દેવ જોડી ચોકડી ના કઈ કઈ ચાલ શંકર નવર દેવ ધારે તેવા અંગાના ભસ્મ ચોળ નતા કા એ જગતના સગડ્યા દિવસ ભસ્મ હોનાર શંકર નવર દેવ ધારે બ્રહ્મદેવની સૌ ઉડી ગયેલી રાજદર્શન મંડપિંડો ઠોકલા ગુલાબ જાંબુ કાઢલી સગડો ધાર નવર દેવ ઢોળી ચોકડી ને બ્રહ્મદેવ વિષ્ણુ ગીરે ફળું પૂરો જતી કરતા બોલે નવર દેવ ઢોળી ઉગી નવર દેવ અડવું ઘટલી ઢોળી વરણ શંકરાજી ભક્ત કોણ એ ભાષી ગયેલ પ્રેમ ભગવેલ પડેલ ગાડી ન ઉડવેલ ખરું ટ્રક વાળી વર્ણાચી પહેલી ટ્રક આવા કુસ્તી વર્ણાચી ની મા મંડપ ઉડું ગયા થોડીશે કોમડ્યા મટલી પાડ્યા મંગ શંકર બધા તમે માગતા માઝ લગ્ન કોની જગ્ર તો પાહિજે ના ગાવા બુદ્ધ મલ્લી આમી માગ જાઉ શકત નહી શંકર મલ્લી મગ મી લગ્ન કરું શકત નહી મગ બુદ્ધાની શંકરાલા પ્રશ્ન વિચારલા આમે આ નાચાયચં ગવા મગ શંકરાન બુદ્ધાના વરદાન દિલં તુમ્ही આ ઘાલવલ્યાશિવાય કુણાચીહી મંગલ અષ્ટક હોણાર નહી तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आहे लग्नात नाचते ही सगळी भूतांची आवड आहे काही नाचताना असं करणार पाबिन मधून पडलेलं बोलून શંકર નવર દેવ ઝાલી મહિલા મંડળ લગ્ન મંડપત નવર દેવ આલા અને મગ કાય ઓળી જાય વર ઓળી ના વર કોણ ઓળી તી નવરીજી આત્યા ટીપ ઘેવું ના ટી ટીપ દુસરેચે નાવ ખોડો તિલા કાય માહિત નહોતો નવર દેવાચ્યા ગાડ્યાત કાય સાપ તિને કાંધાર વડ ઉડવલું નવરા નવરીચ્યા આત્યા જાગ્યો મી ત્યાં તું લુક દેવ ગીરી ન બાઈ ત્યાં વડ વાળી લુકડે ઘેવો
घेतली त्याने जेवण द्या. आणि झालं ना लग्न मंदिर बांधून दिलं, मंदिराचा कळस घडून दिला. आता अभंगाला सुरुवात करताना पहिला मुद्दा तीन लोक आहेत, तसे सप्त लोक आहेत, वैकुंठ लोक आहेत, स्वर्ग लोक आहेत, नरक लोक आहेत, गो लोक आहेत, भूलोक आहेत, भोरव लोक आहेत, पाताळ लोक आहेत. पण स्वर्ग आवडत नाही. जगातला सगळ्यात श्रेष्ठ लोक एकच आहे, मृत्यू लोक. मृत्यू लोक या शब्दाचा अर्थ मरणाऱ्या लोकांचा लोक. म्हणजे मग तुकाराम महाराजांना सगळ्या लोकांनी केलं, तुम्हाला मृत्यू लोक आवडतो का? आवडतं. पण काय सांगतो. या लोकांचा पाणी बचावचा आदर्श लोकांनी घेतला.
कारण आता मी स्वतः शेतकरी आहे. शेती कुटुंब व्यवस्था शेतीवर शिवाय चालू शकत नाही. पण आता पहिली शेती नको आहे, यांत्रिक शेती. आता हे पाणी मोटर चालू करून द्यायची, पाणी उसळ सोडून द्यायचं, साखर पुण्याला हिंडायचं, हा विनोद नाही. आता प्रत्येक शेतकऱ्याकडं विहिरीपेक्षा शेतकळं पाहिजे आणि शेती ठिबक पाहिजे. आणि ठिबक मध्ये त्या शेतीला लागणारं केमिकल कमी करून त्या शरीराला मिनरल वाटील असे घटक. आता हे असं बोगस गिरी जाणार नाही, मुख प्यारण बोबलत हिला हे जमणार नाही. आता कारण शेती ही अशी गोष्ट आहे, पाया पडून सांगतो, सगळं वाढेल. शेती सगळं वाढणार, शेती वाढणार, शेती वाढणार नाही. आणि शेतीवर सगळी लोक आल्याशिवाय राम आम. एक दिवस ह्या देशाचा राजा शेतकरीच असेल. आता हे सगळे आजूबाजूचे रावळगाव या परिसरातले लोक म्हणतील आम्हाला शेती परवडत का नाही. आपल्या शेतीचा प्रॉब्लेम असा झाला आहे, आपण शेतीला नको त्या खतांमुळे नको ते क्षार जमीन वाढवतो. आपण सध्या असं ठरवून टाकलंय, बाजरी पेरली थोडी भुरभुर आली युरिया पकडून द्या, काय होईल बाजरी धोका चालते ना तुमचं. बाजरी वाढेल का? बाजरी बरोबर गवतही वाढेल. गवतही वाढेल. 265 रुपयाची युरियाची कोण टाकली? गवत काढायला 200 रुपये गवतायची बाई घेतली, त्या 11 बाया लागल्या. चालून येतो का? रस्ता 8 वाजता खाला. भस्म लावून हिंडतो. ओम नमः शिवाय. महिनाभर आपल्याला काही भक्ता. अरे नारायका 9000 भोपळचा मला कापला. मला फक्त नख्या वाहिल्या रे भक्ता, नख्या वाहिल्या. अरे मला मुंडी चालत नव्हती का भक्ता? मला मागून कळलं तो मुंडी मला का वाहिली नाही, नख्या का वाहिल्या तर त्या शिस्ती नाही रे भक्ता. जर शिजत असल्या तर तो मला वाचावाच तुला असं भक्ता. तुझ्यावर जिवंत साप सोडली तो स्वर्ग नाही. आता इथं म्हटलं आहे पुण्य आणि स्वर्ग, पापाने नरक, तापाने वैकुंठ. तिने म्हणजे माणूस येतो, पुण्य केल्यावर माणूस स्वर्गाला जातो. पण पुण्य संपल्यावर परत खाली मग दया पुण्याची पावती सारे स्वर्ग, मग दया पुण्याची पावती सारे इंद्रपणाची उठी उतरे येऊ लागली माघारी. पुण्य आणि स्वर्ग, पापाने नरक, टपाने वैकुंठ. पण एकदम सोपा उपाय, वैकुंठ जर जायचं नाही, स्वर्गाला जायचं नाही, इथं एकाच करायचं नाही. एका हरी रामासारखा देव नाही, रामासारखा मी रामासारखा देव नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा मुलगा नाही, रामासारखा पती नाही, पिता नाही, रामासारखा भाऊ नाही. नाम चांगलंय, नाम चांगलं चांगलं नाम, गोडात गोड नाम, सारात सार नाम, पवित्रात मंगल नाम, पवित्रात पवित्र नाम, मंगलात मंगल नाम, आणि स्वतःत सोप नाम. कलियुगात तेवढंच घ्या, काहीच करू नका. पण ज्या पृथ्वीचा हा कार्यक्रम आहे त्याची परांतरी झाली. पण शेतकऱ्यांनी आता थोडा आदर्श घ्यायलाच. पूर्वी आमचा शेतकरी बैलगाडीनं शेतखत वाढायचा वावरात, वर्षभर खत साठवायचं, चैत्र महिना लागला की वावरात बसू दे. आज शेतखत पाहायला मिळत नाही, प्रश्न मिळता. दुसरी गोष्ट, शेतीला जॉईंट व्यवसाय पाहिजे. आता नुसत्या शेतीवर जमत नाही, मी स्वतः शेती करून पाहिजे 1.5 वर्ष काय हेच खरंय काय खरं
पूरा काळ फोडलो होतो पुरा आणि दररोज काळ आणि ढकळा मोकार काळ रुपयाने मिळाला रे पाया पुढे शिकिला साईड बिझनेस असेल तर शिकके पण शेतीला ठिबकली पाहिजे कारण आमच्याकडे जे पाणी आहे ना त्या पिकाला एवढं पाणी चालत नसताना आपण पाणी देतो काय म्हणजे कांदे ओल्यात लावतात कोरड्यात नंतर तुम्ही त्याला काय सोडता पाणी ते पाणी तुम्ही किती सोडता फुल फुल वाम भागतात फुल ते जगल का त्या रूपाची पाणी घेण्याची कॅपॅसिटी किती आहे आपण पाणी जास्त का दिलं आणि 8 दिवस तो पाण्याचा ताण आता ते पाणी जर तुमचं ठिबकत असत जेवण लागेल जेवणच गेला बरं आता आपण का दिला पाणी भर पाणी तर मोकाच झालं ठीक आहे 6 वाक्य फुटले तर मग गावाचा नाला रोपणी वाहून घ्या म्हणजे मजुरी घे शेतीला इथून पुढे यांत्रिकीकरण अतिशय महत्वाचं आणि केमिकल युक्त खतांचा वापर कमी करणे आणि सेंद्रिय खतांचा वापर करणे सेंद्रिय खत वापर सेंद्रिय थोडं महागडे पण ती काळाची आणि नंतर इकडं काय स्वस्त आहे 1250 ला डी एपी 45 किलोची आता 13 वर्षात झाली 45 किलोची डीएपी 1300 रुपयामध्ये तुम्हाला दुसरं जे खते सेंद्रिय हे नक्कीच त्याच्या तिप्पट येईल तुमचं काय नसतं आता त्यामध्ये लागणार फॉस्फरस मॅग्नेशियम जमिनीला मॅग्नेज पाहिजे आता उसाचं पीक आले तर आऊस येत होता या उसाला लागणारे मिनरल आहे ह्या जमिनीत अनेक वर्षाची पडीत असल्यामुळं ही जी जमीन आणि ही जी जमीन आहे ही पडीत असल्यामुळे ही जमीन बऱ्याच दिवस पडीत असल्यामुळे हिच्या मनात ओरिजिनल क्षार आहे तुम्ही भाग्यवान आहे ही जमीन तुम्हाला प्रॉफिट करून देणार आहे का देणार आहे माझी महाराज हिला तुम्हाला सध्या 2 वर्ष खतांचं प्रमाण कमी तो खर्च नाही कारण या जमिनीमध्ये मुळची ताकद आहे पण तुम्हाला काही पिकं घ्यायची असतील तर ते क्षार इथं तुम्हाला कृत्रिम टाकावं लागतील ओरिजिनल मिळणार नाही उदाहरणार्थ सगळे कोणी ऍग्रीवाला असेल तर पहा सूर्यफूल हे पीक घ्यायला कोणती जमीन लागते काळी तर लागते पण त्या जमिनीत जास्तीत जास्त कॅल्शियम लागत सूर्यफूल नावाच्या पिकाला सगळी जास्त काय लागतं कॅल्शियम आणि आपल्या जमिनीत त्या पिकाच्या प्रमाणात कॅल्शियम नाही म्हणजे सूर्यफूल आपल्याकडे लवकर यशस्वी होत नाही आपल्या भागात सूर्यफूल कोणी करीतच नाही का करीत नाही त्याला भाव नाही का भाव आहे पण त्या जमिनीत उत्पन्न तितकं निघत नाही का त्या कोकाला लागणारे पोषक घटक जमिनीत नाही जमिनीचा शेतकऱ्याने पीएच टेस्ट केला पाहिजे पाण्याचा पीएच टेस्ट केला पाहिजे इन इंग्लिश इट इज फॉर सॉइल अनालिसिस त्याला सॉइल अनालिसिस केलं पाहिजे ते घटक पाहिले पाहिजे नुसती मोघम शेती चालत नाही आणि शेतीला मालकाचा गरका पाहिजे मालक आणि मला फक्त देवाचं नावच आवडतं का Thank you.
शेतीला जॉईंट केल्याना भाजीपाला वरच्यावर शेतील इतकं उत्पन्न दिलं पाहिजे. शेती तशी चालणार नाही. आता इथं देवाचं नाव वाटतं पण मी काय बऱ्याच दिवसाने जावा यावा म्हणजे जे वाया गेलो सहसापर्यंत जाग्यावर येत नाही. जाऊ खुर्चीच पाहिजे इस्टेट गेली तर चालत. अहो खुर्ची वाजे आदर काही नाही राहिला काहींना. बसतो पैसे आता काय खुर्चीचं नाव सुद्धा नाही बऱ्याच दिवसांनी जावाई आला. आग्रह सुद्धा जावाई आता जावाई म्हणजे सासूचं सगुण ब्रह्म. पोहे घ्या खाली पोहे कारखामावरून आला शिकूनही थोडा जेवून आला शेजार बदल दोन अंड्याच्या पोळ्या खाऊन आला. सासूबाईने त्याला गुलाब जपून गेले त्याला जोडून पैसे गेले कसला द्यावायला जावाई मुळात असतो पहिला बरे पण आग्रह घ्या घ्या. त्याला जिलेबी काढली जिलेबी 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 घेतली ना त्याला व्याणा म्हणतो आपण जिलेबीचा त्याचा पाठ करतो सुद्धा आणि सात दिवसाचा उपाशी भिकारी दरवाजा तोडला. अन्नाची नितांत गरज होणार भिकाऱ्याला जप कर का होईल पण आग्रह कोणा चालला ह्याना आलाय त्याला याचा खरगुटा सुटला तो म्हणला मानी यदा कदाचित जर दोन तीन वेळे खाली नाही गेला तुमच्या मुलीचं खूप उपसा मला आग्रह मागे म्हणली माझ्या हाताला काही किंमत येणार नाही पाठ पासून येतून कळते असं म्हणली माझं सांगली त्याची मिळवणी आली आणि मिळवणी बारावी होती ती उशार होती तीन पोरांनी तिच्या बाई भाषा केलं अभ्यासक्रम बदलला पण सुखी नाही हुशार ती आली तिनं येतूळ हातात घेतलं तिला आणि दाजी जवळ गेली त्याचा पहिलाच करू कुठं दाजी हे दाजी दाजी प्लीज ते कोणी येतो झालंय वाटळ दरवाजात आलं त्याला कॉमेडी नाही
व्हॉमिटिंग म्हणजे उलटी, पण ती उलटी ढिकाऱ्यापुढे झाली. समजा बघा, ढिकाऱ्यापुढे उलटी नाही. आता तुम्ही उत्तर द्यायचे, 7 दिवसाच्या उपाशी असणाऱ्या ढिकाऱ्याची भूक थांबली का पळाली? पळाली का? उलटी इतकी घाण आहे, उलटी इतकी घाण आहे का 7 दिवसाच्या उपाशी ढिकाऱ्याची भूक पळाली. तुकाराम महाराज म्हणतात, उलटी इतका मला समजत वाटतो, मला देवाचं नाव आवडत. वमन ते मणी वैसरे मणी, आणि मनाला सांगावं लागेल कधी लागे. Thank you.
I'm not afraid of the dark.